उरण तालुक्यातील दिघोडे गावातील रस्तालगत असलेल्या भंगारच्या दुकानात मालहू ट्रेलर शिरल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे या अपघातात भंगाराच्या दुकानातील माणसे थोडक्यात बचावली आहेत सध्या उरण तालुक्यातील गवानफाटा फाटा ते चिरनेर आणि खोपटा पूल ते चिरनेर या परिसरात मोठ्या प्रमाणात मालाची साठवणूक करणाऱ्या कंटेनर यार्डचे जाळे निर्माण झाले आहेत त्यामुळे प्रवासी नागरिकांच्या रहदारीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात देश परदेशात मालाची नि आणण करणाऱ्या अवजड वाहनांची रेलचेल रात्री आपरापती सुरू असते त्यात काही वाहन चालक हे अंमली पदार्थांची नशा करत असल्याने किंवा ड्रायव्हर बाजूला किन्नर नसल्याने रस्त्यावर अपघाताच्या घटनेत ही दिवसेंदिवस वाढ झाली आहे अशाच प्रकारे गवानपाटा रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणारा मालभाऊ ट्रेलर हा दिगुडे गावाजवळील रस्ता लगत असलेल्या भंगाराच्या दुकानात शिरल्याची घटना घडली या अपघातात भंगाराच्या दुकानातील माणसे थोडक्यात बचावली आहेत सदर अपघात हा महात्मा गांधी विद्यालय दिगुडेजवळच घडला आहे सदर अपघात हा दिवसा घडला असता तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती विद्यालयाच्या परिसरातून भरधाव वेगातील वाहनांना ब्रेक लगाम बसावा अशी मागणी नागरिक व विद्यार्थी व्यक्त करीत आहेत